जबरदस्त कडा मुकाबला, बडा मुकाबला, तगडा मुकाबला. पहिल्या चेंडूवर मुन्ना यांच्याकडनं येतोय कव्हरवरचा जबरदस्त षटकार. यावेळेला मात्र पंचांकडनं कुठला इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडू, चांगलं कम बॅक केलं जातंय गोलंदाज जुनेत कडनं. रमेश भुरे, योगेश यादव, नक्की खरबे, असील डॉक्टर आणि अफरोज भाई या सर्वांनी मॅन ऑफ द मॅच चे विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलेले सर्वांचं. अरे व्हॉट अ शॉट! आजच्या दिवसातला आणखीन एक जबरदस्त देखना आणि चिकना शॉट. अगदी सूर्यकुमार यादव, अगदी ग्लेन मॅक्सवेल यांची आठवण करून देणारा हा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनरायचा जोरकस फटका, चेंडू थोपो नाशिक आहे, कणकणी दणदणी चौकार. चौकारानं धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकते. धावसंख्या बिनबाद 16. मुन्ना ने लगा दिया है जुनेद को चुन्ना. हो रिंकू सिंग, बाबू सुसे यांचा आवडता खेळाडू. पुढचा चेंडू पाया टाकलेला चेंडू, पंचाने आपली उचलून धरला, राईट ऑन द ब्लॉक गोल अँड गॉट इन फ्रंट ऑफ स्टंप. आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, पहिला झटका बडी मस्ती काढली. नवीन फलंदाज धावत या, नाही तर 3 चेंडू कमी करू. 7 मॅच अजून, 7 मॅच बाकी आहेत, धावत या अजून जोरात. काटरा झाल्यासारखा काय धावतोय. मगाच्या सामन्यातला हिरो, मगाच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ज्याने मिळवलं होता जबरदस्त बेडर निडर फलंदाजी केली होती असं साहिल भुरे उर्फ चीता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू, राईट ऑन द ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला फलंदाजाला गुंगारा. षटक संपल्याची उद्घोषणा का? पहिलं षटक संपलंय, धावसंख्या जाऊन पोहोचली 1-16, बाद झालेला फलंदाज मुन्ना. नवीन फलंदाज मैदानात साहिल भुरे. दुसरं षटक वेगाने टाकायचंय, वेळेचा अपव्यय केला जातो पंच. साहिल भुरे चाय का क्या हुआ? साहिल को पिछले वाले मैच की इनिंग अपने आगे खेलना है. पुढचा चेंडू वाइड प्लस बाईज, धावसंख्या झपाट्याने पुढे 1-18. गोलंदाज नवीन येतोय अप्सरुल, फेकला जातोय शॉर्ट आर्म पुलचा फटका. नो मॅटलँड मध्ये चेंडू पडतोय आणि चांगला झेल घेण्याचा फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न. साधारणतः 15-20 पावलं धावत जाऊन चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न, निष्फळ ठरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-19. डॉक्टर असील लोनबाल एक बिझी असं व्यक्तिमत्व, वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करतायत, चांगली सेवा देत आहेत. कोरोनामध्ये त्यांनी चांगलं कार्य केलेले आणि वेळात वेळ काढून या सामन्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, एसटी रक्षकाला गुंगारा दिला जातोय. निर्धाव चेंडू पडतोय, सातत्याने फुप्फुसांना त्रास देणारा वास आजूबाजूच्या कंपन्यांमधनं येतोय आणि 2 दिवसांमध्ये फुप्फुसांचं प्रचंड नुकसान होणार आहे.
सुरेख ग्लान्स केला जातोय गचाळ ढिसाळ आणि ज्या प्रकारे आपण कोंबड्या पकडतो त्या प्रकारे चेंडू पकडण्याचा प्रयत्न चेंडूने गुंगारा दिला आणि सरळ चेंडू सीमा रेषे पलीकडे या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. ज्याप्रमाणे गावठी मुर्गा देसी मुर्गा भाग जाता हाथों से उसी प्रकार गेंद उनके हाथों से फरार हो चुकी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा जोरकस फटका शॉर्ट टर्म पुढचा फटका वेगाने चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 25 वर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू उडवला जातोय पकडो क्या जितो मॅच दुसरा गडी बाद होतोय 2-25 जहेन बाद होतोय. नवीन फलंदाजाने धावतच यायचंय नवीन फलंदाज धावत या काय नाव रे त्याच जमीर पुढचा चेंडू राईट आमावा फेकलाय पुन्हा एकदा बरसतोय जमीरच्या बॅट मधनं षटकार धावसंख्या 31. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत आमचे लाईव्ह टेलिकास्टवाले किती षटकार किती चौकार जरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुरवूया. शेवटचं निर्णायक हन्नामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे हल्ला बोलचं षटक आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बाबू. पंच्याहत्तर षटकार आणि 21 चौकार 31 चौकार आणि 75 षटकार आतापर्यंत या सामन्यापर्यंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा औंढ्याचा जोरकस फटका फ्लिक एक रन दुसरी रन पण नक्कीच मिळू शकते याच्यावर आणि या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 33 का 2-33 साहिल का विकेट लिया तो असर बुरे के तरफ से 100 रुपए का नगद इनाम. सबसे फेमस खिलाड़ी साहिल बुरे राइट आमोवा कवर च्या दिशेने मारलेला चेंडू खनखनी दणदणीत वेगाने चेंडू सीमारेषे पलीकडे जातो की काय बघूया. दोन धावा तिसरी धाव मिळते की काय बघूया. दोन धावांनी धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा साहिल यांच्याकडनं चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू बघूया साहिल काय करतो या चेंडूवर. ऑन रवीचा जोरकस फटका एक रन तर पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. पुढचा चेंडू यावेळेला पंचांच्या दोन्ही समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वर. अजून किती चेंडू शिल्लक गेले या षटकातले 3. हा
पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट, साहिल बुरे. दोरकस मारला जातोय, याच्यावर मला वाटते दोन धावा तर नक्कीच मिळालंच पाहिजेत. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, तिसरी धाव मिळते की काय बघूया. दोन धावांनी धावसंख्या 39 वर पोहोचलेली आहे. अजूनही या षटकातले किती चेंडू शिल्लक आहे? दोन चेंडू. चांगलं क्रिकेट साहिल भुरे यांच्याकडनं, वॉचफुल क्रिकेट पाहायला मिळते. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. धावसंख्या 40 वर. हा साहिल भुरे यांची आणखीन एक माहिती आमच्या पैकी देते, सलिया किंग. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू का बघूया. षटकार चौकार की डॉट बॉल? ऑन रवीचा जोरकस फटका, याच्यावर दोन धावा तर मला वाटते एनी आऊ मिळाल्याच पाहिजेत. दोन धावा पळून काढल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचली ती मला वाटते 2-42. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 43 धावा. यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी UA 11 आणि HU Sports विना विलंब बगर कोई वक्त जाया करे टॉस बॉक्स में पहुंचे UA 11 HU Sports. बरोबर किती धावा पाहिजेत? 42 ना? 43. म्हणजे साधारणतः 14.25 रन प्रति ओव्हर लगे क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे फलंदाज विना विलंब पाठवा. अजून भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. मला वाटतं या सामन्यानंतरचे सामने दोन दोन षटकांचे खेळवावे लागतील. शेवटचे दोन तास शिल्लक आहेत आणि अजूनही 7 सामने खेळवायचे आहेत. दोन दोन ओव्हरची मॅच, यानंतरचे सामने दोन दोन षटकांचे होतील का? काय मॅनेजमेंट कोण आलाय? कोण HU स्पोर्ट्स आलेला आहे आणि साजिद मुखरीचा UA संघ अजूनही आलेला नाहीये. साजिद मुखरी क्या तकलीफ आहे? साजिद मुखरी काय तकलीफ आहे? नाणेफेकीसाठी आपला संघाकडनं रिस्पॉन्स येत नाहीये. काय भगत बोलवलाय की काय आणखीन एखादा? आमच्या लोनबाल स्पेशल नाशिक वरून आलेला आहे. हे दिलशाद लोनबाल यांचे सुपुत्र का? आणि नाशिकचे मुन्ना पठाण का? मुन्ना शेख यांच्या नेतृत्वाखाली खास प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत ते. आला का? जाओ जा, सूरज जा, सूरज
जा ना अक्षय जा, नाही जाऊ द्या, इथं टॉस करा, तिथेच जा टॉस बॉक्स मध्ये, काय कॉमेंट नको, आपल्याकडे वेळ नाहीये ना, आता तो खेळतोय ना, पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड, पहिला चेंडू बॉलर बॅट घेतला, जोरकस फटका, एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, बिनबाद एक जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 17 चेंडू आणि 42 धावा, तिथेच करून घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याकडे वेळच नाही, टॉस बॉक्स मध्येच घ्या, खनखनी दणदणीत असा एक्स्ट्रा कॉर्नर मारलेला दणकणी चौकार, डीजे संकेत एन डी दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा, जुने चेंडू इकडे जमा होत नाही, आयोजक आमच्या नावाने खडे फोडू नका, परस्पर गायब होत आहेत, पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो हुसेन, राईट आमोवा, चेंडूला उडवलं जाते, पकडो क्या जीतो मॅच, बडी मसली जाल मे, अली शून्यावर बाद होतो, अजबर गुरे याला विनंती करावी, थँक्यू डीजे, कसले गावठी कोंबड्यांचे, देशी मुर्ग्याचे होलसेल व्यापारी आणि कोंबड खत पण त्यांच्याकडे मिळतंय, होलसेल व्यापारी अशर भुरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते, ज्यांना कुणाला कोंबड खत पाहिजे असेल अशर भुरे यांच्याशी संपर्क साधावा, आणि पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे डीप स्क्वेअर लेग वरन, वन बाउन्स नी चेंडू सीमापार, खनखनी दणदणी चौकार, नाणेफेक कुणी जिंकलेली आहे, एचयू 11 ने नाणेफेक जिंकलेले, एचयू लिहून ठेव, एचयू इथे ठेव ना, एचयू याचे समोरली टॉस, हा विचारा भक्ताला विचारा, हा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड, निर्धाव चेंडू पडतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, टिचून 43 धावांचा पाठलाग करायचा आहे, पहिल्या षटकातले किती चेंडू टाकून झालेले आहेत, षटक संपलेला आहे आणि पहिल्याचे षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत, आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज, म्हणजे 16.25 रन प्रति ओव्हर, साहिल बुरे चाय का क्या हुआ, नवीन गोलंदाज मुन्ना येतोय का, बघूया मुन्ना यांनी फलंदाजी करताना समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला चांगला चुन्ना लावला होता, आता या वेळेला मात्र मुन्ना यांना चुन्ना लावतात की चुन्ना मुन्ना पुन्हा फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला चुन्ना लावतायत, 12 चेंडू 33 धावा, या षटकामध्ये किमान फलंदाजी करणाऱ्या संघाला 18 ते 20 धावा काढाव्याच लागतील,
वेळेचा खूप अपव्यय केला जातोय. मुन्ना राईट आर्म राऊंड विकेट, डिक्लर झोन मध्ये दोन धावांसाठी, दोन धावांनी धाव संख्या 12, जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 31 धावा. अकरा चेंडू अकरा 31 मुन्ना राईट आर्म राऊंड विकेट आणि कव्हर वरनं चेंडूला उडवलं जातो. पकडो क्या जीतो मॅच, चेंडू सुटतोय. दोन धावा पाहून काढल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फारच पुअर आहे. इथे कमीत कमी 3 धावा काढून चौथ्या धावेला ऑन व्हायला पाहिजे होतं. या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 14. दहा चेंडू आणि 29 धावा. क्षेत्ररक्षण स्वीकारले ना. धुरकस मारला जातोय, गचाळ क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ ढिसाळ आणि लेच्या पेच्या पुचार थ्रो, लेच्या पेच्या पुचार थ्रो. आशर भुरे यांच्याकडनं या झेल सोडल्याबद्दल साहिल भुरे यांना 50 रुपयाचं रोख बक्षीस. पुढचा चेंडू पकडो क्या जीतो मॅच, षटकार की चौकार आणि षटकार. धाव संख्या झपाट्याने 20 वर, 22 धावा झालेल्या आहेत, 22 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. किती चेंडू शिल्लक आहेत? 8 चेंडू 21 धावा. हा सामना जर हारले तर त्या पापाचा धनी होईल साहिल भुरे. सात 21, सात 21 ना. या चेंडूवर कुठल्याही परिस्थितीत षटकार आलाच पाहिजे. अतिशय गचाळ ढिसाळ, पकड पकड मुर्गी पकड अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. 6 चेंडू आणि 20 धावा. दोन झेल सोडलेले आहेत. पहिला सेटला साहिलने, दुसरा सोडला या खेळाडूचं नाव काय? हुसेन यांनी, जैरुद्दीन यांनी झेल सोडलेले. 6 चेंडू 20 धावा. हुसेन का गोलंदाज आलाय जहरुद्दीन, बघूया. जहरुद्दीन जहर देतोय कि त्यालाच फलंदाज जहर देतोय? अरे बाबा येणारे मॅच येत, अद्याप टाइम आहे ना. निर्धाव चेंडू पडतोय. पंच किती धावा? 2 धावा. नाही 2 धावा, 2 धावांनी धाव संख्या किती? 25. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. स्ट्रायकरला कोण आहे फलंदाज? जुनेद. इथं लिहिला नाही कोण आलाय तो. बरोबर आहे.
जहिरुद्दीन आणि सरप्राज उडवला जातो चेंडू कव्हरच्या दिशेने, एक रन बुडून काढले, ते दुसरी धाव मला त्याच्यात मिळालीच पाहिजे. गचाळ असं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय पुअर. आता चार चेंडू आणि जिंकण्यासाठी किती पाहिजे, 17 का? 4-17. पुढचा चेंडू क्लीन बॉल, 3 चेंडू आणि 17 धावा. बाबू नवीन फलंदाज बाबू कोण आलाय, बाबू का? ओके, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट बाबू साठी. एक रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पुरली ते 27 का? पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर राईट ऑन द ब्लॉक होल्ड. शोएब कुदई यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं, तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीनं शोएबजी कुदय यांचं शब्द सुमनांनी स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आईये पदारीये तशरीफ लाईये. आणि इथे विजयी होतोय संघ. विजयी संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच कोण जातोय ठरतोय? मुन्ना